भविष्यात महामार्गावर पुराचे पाणी येणार नाही याची दक्षता घ्या राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरण सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे करताना नद्यांच्या पाण्याला अडथळा न येता पाणी वाहते राहण्यासाठी भराव काढून कमानी करा व रस्त्यांची उंची वाढवा अशा सूचना कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार व लोकप्रतिनिनिधींनी केल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कागल ते पेटनका आणि पेटनाका ते शेंद्रे या प्रस्तावित सहा पदरी प्रकल्पाच्या कामाबाबत कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यांची संयुक्त बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील खासदार सर्वश्री संभाजीराजे छत्रपती उदयनराजे भोसले संजय मंडलिक धैर्यशील माने आमदार सर्वश्री राजूबाबा आवळे चंद्रकांत जाधव मानसिंग भाऊ नाईक अरुण लाड साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह एन एच आयचे मुख्य प्र महाप्रबंधक व क्षेत्रीय अधिकारी अंशुमली श्रीवास्तव महाप्रबंधक मधुकर वाठारे प्रकल्प संचालक वसंत पंधरकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते एन एच आयचे मुख्य महाप्रबंधक व क्षेत्रीय अधिकारी आशुमल्ली श्रीवास्तव यांनी सद सादरीकरणद्वारे प्रकल्पाची माहिती दिली ते म्हणाले मान्यवरांनी बैठकीत केलेल्या सूचनांचा विचार करून शक्यते बदल करून काम सुरू करण्यात येईल हा मार्ग आदर्श मार्ग ठरेल अशा पद्धतीने बनवण्यात येईल बैठकीमध्ये खासदार स छत्रपती संभाजीराजे उदयनराजे भोसले धैर्यशील माने संजय मांडलिक आमदार मानसिंग नाईक अरुणलाल चंद्रकांत जाधव व राजूबाबा आवळे यांनी महामार्गाच्या सहा कामाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ